लोकसभेला 400 पारचा नारा देणारे 240 वर थांबले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढला आणि 8 जागांवर विजय झाला, तर एका जागेवर निसटता पराभव पत्करावा लागला. बहुतांशी नेते निघून गेले तरी सामान्य जनता ही शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्यानं पवारांचं नेतृत्व किती श्रेष्ठ आहे हे यातून दिसून आलं. महाराष्ट्रात राज्याचं राजकारण बिघडवणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना घालवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेत सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र आता परिवर्तनासाठी सज्ज झाला असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ते राहुरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काढलेली शिवस्वराज्य यात्रा सायंकाळी राहुरी येथे पोहोचली. राहुरी शहरातून निघालेल्या भव्य मोटरसायकल रॅलीचं पांडुरंग मंगल कार्यालयात सभेत रुपांतर झालं. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसमवेत खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, निलेश कराळे गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते मेहबूब शेख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात बोलताना जयंत पाटलांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि राज्यात सत्ता काबीज केली. 105 आमदार असलेला भाजप 2 नंबरला आला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ते देखील आता त्यांचं ऐकताना दिसत नाही. म्हणून या तिघाडी सरकारनं महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस केलाय. त्यामुळे येणारी ही निवडणूक महाराष्ट्राचं राजकारण बदलवणारी निवडणूक ठरेल. म्हणून सर्वांनी पूर्ण ताकदीनं आणि जागृतीनं मतदान करणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं. राहुरीकरांनी कधी मागितलं आणि इस्लामपूरकरांनी कधी दिलं नाही असं होऊ शकत नाही. म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी केली आहे. आपल्या सरकारच्या काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, शेतीमालाला तसेच दुधाला उत्पादन खर्चावर भाव देऊ, शेतकरी कष्टकरी महिला तरुणांसाठी आपलं सरकार काम करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण प्राजक्त तनपुरेंना विधानसभेत पाठवलं. पहिल्यांदाच आमदार होऊन देखील प्राजक्तचं नशीब एवढं चांगलं होतं की बापूसाहेब यांच्या पुण्याईनं त्यांना मंत्रीपद मिळालं. त्या काळात त्यांनी सर्वच विभागात उत्तम काम केल्याचंही त्यांनी म्हटलंय. एक वर्ष आमदार होते पण मंत्री होताना काही त्या त्या काळात अडचणी आल्या, पण प्राजक्तचं नशीब एवढं चांगलं आहे की बापूसाहेबांच्या पुण्याई उपयोगी आली आणि प्राजक्त तनपुरे मंत्रिमंडळाचे. मी बापूसाहेब तनपुरेंचं काम अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून बघत आलो. व्यक्तीपर्यंत पोहोचणारे आमदार कसे असतात हे बापूसाहेबांनी त्यांच्या 25-30-40-50 वर्षाच्या कारकिर्दीत दाखवले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेव्हा प्राजक्तांना काम करायची संधी मिळाली त्यावेळी प्राजक्तांनी आदिवासी विभागात उत्तम काम केलं, 20 खात्यात उत्तम केलं, जेवढी जबाबदारी होती तेवढी सगळी उत्तमपणाने पार पडली आणि हे सिद्ध केलं की मंत्रीपदाचा उत्तम उपयोग महाराष्ट्रातल्या जनतेसाठी प्राजक्त करू शकतात आणि त्याचं उदाहरण त्यांनी फक्त 2.5 वर्षात घालून दिलं. आज 2.5 वर्ष आम्ही विरोधी पक्षात आहे. 2 वर्ष शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली, पण काबीज करताना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि 105 आमदार असणारी भारतीय जनता पक्ष बाजूला जाऊन बसला. बाहेरून पाठिंबा दिल्यातलाच प्रकार आहे तसा, त्या कारण एकनाथ शिंदे काय कोणाचं यांचं ऐकताय तसं मला दिसत नाही. थोड्या दिवसाने राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात काम करताना भ्रष्टाचाराचा कळस या तिघांनी महाराष्ट्रात करून दाखवलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 90,000 कोटी रुपयाची कामं रस्त्याची काढली, 6 रस्त्याची. जालन्यावरून नांदेडकडे जाणारा रस्ता 11,000 कोटीचं एस्टिमेट, टेंडर मला वाटतं 15 का 16 हजार कोटी लागेल. अलिबाग पासून विरार पर्यंत जाणारा एक कॉरिडॉर 20,000 कोटीचं टेंडर, 26,000 कोटी लागेल. जालन्याहून नांदेडला जायच्या रस्त्याचा खर्च 1 किलोमीटरला 83 कोटी आणि अलिबाग पासून विरारला जायच्या एका रस्त्याचा खर्च 273 कोटी. चंद्रावर जायला चांद्रयान 3 भारतानं पाठवलं, 600 कोटी चंद्रावर पोचलो आपण, पण इकडं
विरार पासून अलिबाग पर्यंत जायला 26,000 कोटी रुपये सरकार मोजायला तयार आहे. उद्देश एकच आहे, रस्ता हा मुद्दा नाही आहे, कारण मागणीच नव्हती त्यावेळी. उद्देश एकच आहे, मोठी टेंडर काढणे, भ्रष्टाचार करणे, वाम मार्गाने पैसा मिळवणे, तो निवडणुकीमध्ये खर्च करणे, सामान्य लोकांची मतं खरेदी करून पुन्हा सत्तेवर येण्याचं पाप या लोकांच्या मनात आलं. पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण जो चमत्कार दाखवला त्यातनं हे सरकार घाबरलं, आणि घाबरलेल्या सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं आणि म्हणे त्या गोष्टी आणि योजना आता जाहीर व्हायला लागल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी पैशाने कार्यक्रम व्हायला आज सिंधीला एक कार्यक्रम होता. मला प्राजक्त दादा सांगत होते की वांबोरीला चारही बाजूनं जाणारे विद्यार्थी एकाच ठिकाणी थांबलेले, कारण एसट्याच गायब झालेल्या. का? यांच्या कार्यक्रमासाठी सगळ्या एसट्या त्या त्या भागातल्या लोकांना घेऊन गेल्या, आणि नागरी सुविधा ज्या एसटीची असते ती पूर्णपणाने या जिल्ह्यात काही तास ठप्प होती. म्हणजे सरकार यंत्रणेला वेटीला धरून स्वतःचे कार्यक्रम करण्यात आज गुंग आहे. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, अंकुश काकडे, संदीप वरपे, डॉ उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे, मच्छिंद्र सोनावणे, बाबासाहेब भिटे, सुनील अडसुरे, बाळासाहेब खुळे, ज्ञानेश्वर बाचकर, सुनील कोकरे, रोहिदास कर्डिले, सीताराम काकडे, रामदास बाचकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही जोरदार हल्लाबोल चढवला. तर आज महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाही. माझे पोलीस बांधव इथं असतो, माझ्या पोलीस बांधवांना ही गोष्ट ठाऊक आहे, माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे. तर गृहमंत्र्यांच मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्रीच सुरक्षित नाही. तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा? ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडे लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात, पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात जर 213 बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं? ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो. बरं, एकीकडे माननीय गृहमंत्र्यांची ही परिस्थिती, गुलाबी जॅकेटवाल्यांविषयी मी काय फारसं बोलणार नाही असं म्हणून आहे, त्यांची अवस्था तिकडंच बिकट झाली राव. एवढं सगळं केलं, आधीचं नाटक बघितलं सगळ्यांनी, कोण कोण होते नाटक बघायला? नाटक सुरुवातीपासून कोणी बघितलं? म्हणजे उपस्थिती कमी होती. नंतर आले का तुम्ही? नाटक आधी होऊन गेलं होतं. हा, इकडे सभा सुरू व्हायच्या आधी स्टेजवर एक नाटक झालं, ते कोणी कोणी पाहिलं? हा, म्हणजे ज्यांनी नाटक बघितलं त्यांना गुलाबी जॅकेट काय ते व्यवस्थित कळलं, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलायची आता गरज नाही. कारण आता ज्या एवढा खटाटोप करून सत्तेच्या जवळ जात असण्याचा प्रयत्न करत असताना आज जर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो माध्यमातल्या आमचे पत्रकार बांधव समोर देतात तो 160-80 म्हणजे 160 जागा भारतीय जनता पक्षाला, 80 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला, आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बोलवण जेमतेम 40 जागांवर केली जाते, त्यांच्याविषयी काय बोलायचं? पण माननीय मुख्यमंत्री महोदय खरं तर आज नगर जिल्ह्यात आहे. मला प्राजक्ताला बऱ्याच बसेस सुद्धा जाताना दिसतो. माननीय मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मागे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर एक व्हिडिओ बघितला, माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान करायला आलेले राज्याचे मुख्यमंत्री, ज्या महाराष्ट्राला
मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा बेजोड असा वसा आणि वारसा लाभलेला आहे. कारण तिथं मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा लाभलाय, कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांचा लाभलाय, आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय. पण अशा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना या पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावरून मात्र विचारतात, आले पैसे, आले आले आले. बघितला व्हिडिओ सगळ्यांनी, मुख्यमंत्र्याचे स्टेजवर फिरत फिरत विचारतात, आले का पैसे, आले का पैसे, आले आले आले. कदाचित तेव्हा माझ्या भगिनी म्हणत असतील, तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले दिले दिले. माझ्या भावानं मतितार्थ समजून घ्या. इथे आता माझा हा भाऊ सांगत होता दुधाच्या भावाचा विषय, म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देत असताना आमची या योजनेला कुठेही विरोध नाही, पण लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत असताना आमची बहीण म्हणते एवढं दाजीच्या सोयाबीनला आणि दुधाला भाव द्यायचं बी बघा. दुधाला भाव किती आता? 22 रुपये 22. गुजरातच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती भाऊ? 40. तुमच्या दुधाला भाव किती? 25. लिटर माझं नुकसान किती? 15 रुपयाच. दिवसाला किती लिटर दूध घालत? 50 लिटर दिवसाला जर दूध घालत असेल भावा, तर दिवसाचं तुझं नुकसान किती झालं? 750 रुपये. म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं? किमान 21,000. आणि मग लाडकी बहीण म्हणते, तुम्ही विचारता आले आले आले, फक्त 1500 आले खिशातून, आमच्या 21,000 काढून दिले. याचा विचार कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण तुमच्या तोंडावर 1500 रुपये फेकल्यानंतर तुमचं दूध असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, या सगळ्याचे भाव पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. तर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की राहुरी शहरातील नवी पेठ येथे 5 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीची भव्य प्रचार सभा झाली होती. त्या सभेची आठवण या निमित्तानं होते. या निवडणुकीत राहुरी पाथर्डी नगरच्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकून मला प्रचंड बहुमतानं निवडून देत विधानसभेत पाठवलं होतं. माझ्या पहिल्या टर्ममध्ये शरद पवारांनी माझ्यावर राज्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी टाकली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी माझ्या मंत्रीपदाची 2.5 वर्ष अतिशय जबाबदारीनं काम केलं. आपल्या मतदारसंघातील सिंचनाचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं सांगितलं. याबरोबर पाथर्डी तालुक्यातील गावांना वरदान ठरणाऱ्या वांबोरी चालीतून ओव्हरफ्लोचं पाणी देण्याचा अनोखा प्रयोगही आम्ही केला. पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणल्या. निळवंडेचं पाणी आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केल्याचं सांगत विजेच्या क्षेत्रात भरपूर काम केलं. सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोठं काम या भागात होत असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कष्टकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या संवेदना जाणणारं सरकार आपल्याला आणायचं असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी शेवटी म्हटलं. तालुक्याने अत्यंत भरभरून प्रेम करून मला आपला आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. माझ्यापर्यंत तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा उत्रय होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मला माहीत नाही, पण मात्र अगदी 5 वर्ष दिवस रात्र अहोरात्र हे 5 वर्ष आपल्या या मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या वेदनेतला त्याच्या वेदना समजून घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न 5 वर्ष मी करायचा प्रयत्न केलेला. या 5 वर्षामध्ये पहिले 2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये होतो. मी आदरणीय पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की या राहुरी मतदारसंघातल्या आमदाराला पहिल्याच टर्ममध्ये आमदार होऊन देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आदरणीय पवार साहेबांचा आपल्या मतदारसंघाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. मला खातेही चांगले दिले, ऊर्जा खात्यासारखं खातं देखील मिळालं. आणि पाटील साहेब, या आमचा हा मतदारसंघ अत्यंत मी म्हणेन विविधतेने नटलेला मतदारसंघ आहे. इकडं अगदी प्रवरा नदीपासून सुरुवात होते. आमचे सोनगाव, सत्रळ सारखी गावं आम्हाला सुरुवातीला खूप धसका वाटायचा, पेट्या तिकडून फुटायच्या आणि सुरुवात जरा व्हायची, पण यावेळेस मात्र तसं होणार नाही. बरोबर ना?
आमच्या बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामध्ये आमचे काही बरेच आदिवासी बहुल गाव आहेत, आमचे धनगर बांधवांची गाव आहेत, आमच्या मुळा धरणाच्या पलीकडे वावरत जांभळी सारखी गाव आहेत, तर खूप सगळ्यात आधी ते आले होते सभेला करीत वस्ते आमचे बांधव वांबोरी सारखं जिल्हा परिषद गट आहे, आमच्या नदीकाठचा भाग आहे ब्राह्मणी जिल्हा परिषद गटाचा असेल, नगर तालुक्याची गाव अक्षरशः नगर शहरापर्यंत नागर देवडे वडारवाडी पासून इकडे जेवूर पर्यंत आमचे डोंगरगण आणि इकडे पाथर्डी तालुक्यातले अगदी मराठवाड्यापर्यंतचा असा हा आमचा मतदारसंघ आणि राहुरी शहर हे देखील तेवढंच महत्वाचं अशा विविधांनी नटलेल्या या मतदारसंघाचं पहिल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून जो विकास करण्याची संधी मिळाली, महाविकास आघाडीचं सरकार असताना जी संधी आदरणीय शरद पवार साहेबांमुळे मिळाली, सर्वात महत्वाचं काम जयंत पाटील साहेब आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या सातारा गटामध्ये आमच्या निंबरे तुळापूर कानडगाव तांबेरे कणगर वडणे चिंचविरे गणेगाव अगदी राहुरी नगरपालिका हद्दीपर्यंत एखादं गाव राहिलं असेल तर चुकून राहिलं असेल, या सर्व गावांना पाणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी केलं. या प्रसंगी खासदार निलेश लंके, निलेश कराळे आणि मेहबूब शेख यांचीही जोरदार भाषण झाली. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.